कारे महारा तुझी लायकी आहे का आमच्या समोर येऊन उभे राहायची? महारांची ताकद कशी काय वाढली एवढी? एकटा भीमाचा वाघ, एकटा दलित पॅंथर 25 जणांशी जाऊन भिडला. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूज वरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. औरंगाबाद या शहरामध्ये सर्वाधिक बौद्ध वस्ती आहे. प्रत्येकाच्या घरावरती निळा ध्वज आणि पंचशील ध्वज, त्याचप्रमाणे दरवाजावरती जय भीम हे हक्काने आणि गर्वाने लिहिलेलं आहे. औरंगाबाद या शहरामध्ये सर्वाधिक बौद्ध वस्ती, त्याचप्रमाणे बौद्ध भिक्षूंचा रहिवास आहे. मोठमोठी बौद्ध विहारे आहेत आणि याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केलेली आहे. नागसेन 1 या ठिकाणी आहे. अजिंठा वेरूळ सारखी बौद्ध लेणी आहे. त्याचप्रमाणे आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने या ठिकाणी ज्या ज्या काही बौद्ध लेण्या सापडल्या आहेत त्यांचा तपशील देखील आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाकडे नमूद केलेला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, कशामुळे हे प्रकरण घडलं, याच्या मागे वरद हस्त कुणाचा आहे, कोणत्या राजकीय पार्टीचा याच्यामध्ये सहभाग आहे ते जरा समजून घ्या. गेल्या 3-4 दिवसापूर्वी औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठामध्ये बौद्ध लेणी आहे. त्याच्या मागच्या बाजूला गट क्रमांक 2 बौद्ध लेणी आहे. याच ठिकाणी काही समाज कंटकांनी, काही समाज विघातक लोकांनी याच बौद्ध लेणीवरती आग लावली. ही आग शांत होते की नाही तोच दुसरा प्रकार समोर आलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये काही समाज कंटकांनी एका दगडाला शेंदूर फासून हे मसोबाचे स्थान आहे अशा प्रकारची घोषणा केली. मसोबा या ठिकाणी आहे म्हटल्यावरती काही अंधभक्त, काही अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चना करण्यास सुरुवात केली. मात्र बौद्ध लेणीच्या परिसरामध्ये मसोबाचं देवस्थान कसं काय येऊ शकते अशा प्रकारचा प्रश्न काही बौद्ध बांधवांना पडला. यामुळेच राहुल मक्कासरे, जे की ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, हे आपल्या कार्यकर्त्यांच्या फौज फाट्यासह त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी बौद्ध लेणीच्या परिसरामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचा शेंदूर फासलेला दगड नव्हता, मात्र गेल्या काही दिवसापूर्वीच हा दगड या ठिकाणी स्थापन करून त्याला शेंदूर फासून त्याला मसोबाचं रूप देण्यात आलेलं आहे, याला विरोध केला. 3-4 दिवसापूर्वी राहुल मक्कासरे यांनी त्या शेंदूर फासलेल्या दगडाला काळा रंग फासला आणि बौद्ध समाजाशी निगडीत असणाऱ्या बौद्ध लेणीच्या परिसरामध्ये बौद्धांच्या व्यतिरिक्त इतरांना स्थान नाही अशा त्यांनी ठणकावून सांगितलं. ही गोष्ट जशी इतर समाजातील, इतर धर्मातील लोकांना कळाली, त्यानंतर त्यांनी आपल्या 20-25 जणांच्या सोबतीला घेऊन त्या ठिकाणी हल्ला बोल चढवला. सकाळची वेळ होती. सकाळ राहुल मक्कासरे यांना फोन आला की बौद्ध लेणीच्या ठिकाणी काही 20-25 जण जमा झालेले आहेत आणि मसोबा याला काळा रंग का फासला म्हणून त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. राहुल मक्कासरे यांनी कोणालाही फोन न लावता एकटा भीमाचा वाघ, एकटा दलित पॅंथर त्या 25 जणांशी जाऊन भिडला आणि प्रश्न उत्तर करत होता की ही बौद्ध लेणी आहे. आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने तसे प्रमाणपत्र जाहीर केलेले आहे आणि आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने ही बौद्ध लेणी प्रिझर्व्ह केलेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी बोर्ड देखील लावलेला आहे हे त्याने निदर्शनात आणून दिले. मात्र समाज कंटकांनी राहुल मक्कासरे यांचं एकही न ऐकता राहुल मक्कासरे यांच्यावरती 25 जणांनी लाटाकाट्या आणि दगडांचा वर्षाव करून त्याला मारझोड करण्यास सुरुवात केली. राहुल मक्कासरे यांनी पोलिसांना फोन करून माझ्यावरती 20-25 जणांनी हल्ला केलेला आहे, मला तात्काळ मदत करा अशा प्रकारची पोलिसांसमोर विनवणी केली. पोलिसांनी देखील तात्काळ त्या ठिकाणी जाऊन राहुल मक्कासरे यांना सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात घेतले. मात्र प्रकरण याच्या पुढे सुरुवात होते. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबाद ओळखला जातो. औरंगाबाद या ठिकाणी शिवसेनेची गेल्या 20-25 वर्षापासून सत्ता आहे आणि याच ठिकाणी सत्ता असणारे चंद्रकांत खैरे यांचे पुतणे असणारे सचिन खैरे हे बेगमपुरा गुळमंडी येथील स्थानिक नगरसेवक आहेत. बेगमपुरा या ठिकाणी ते नगरसेवक असले तरी देखील त्यांनी या मसोबाच्या ठिकाणाला आपल्या पद्धतीने आणि आपल्या राजकीय हक्क वाढवण्यासाठी या प्रकरणात उडी घेतली. राहुल मक्कासरे यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी काळा रंग फासला आणि आमच्या धार्मिक आणि आमच्या धर्माला इजा पोहोचवली अशा प्रकारचं निवेदन सचिन खैरे यांनी पोलिसांना दिले. सचिन खैरे यांचं निवेदन आल्याच्या नंतर पोलिसांनी राहुल मक्कासरे यांच्यावरती IPC 107 नुसार 1 वर्षाची बंदी
त्या ठिकाणी घातलेली आहे। बैगमपुरा या ठिकाणी राहुल मकासरे यांनी जर प्रवेश केला तर त्यांच्यावरती पोलीस कडक कारवाई करतील अशा प्रकारची पोलिसांकडून सूचना राहुल मकासरे यांना केलेली आहे। मात्र प्रश्न असा पडतोय की आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाने ज्या ठिकाणी निगराणी केलेली आहे, ज्या ठिकाणाचे तपशील गोळा केलेले आहेत की ही बौद्ध लेणीच आहे, मग या बौद्ध लेणीच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वीच एक दगड स्थापन केला जातो, त्याला शेंदूर फासला जातो आणि हा मसोबा आहे अशा प्रकारची जयघोष केली जातो, मग आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया झोपलेला आहे की काय? आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाने प्रत्येक बौद्ध लेणीवरती ज्या ज्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात केलेले आहेत। हे सुरक्षा रक्षक झोपले होते की काय? ज्या ठिकाणी दगड स्थापन करून त्याला शेंदूर फासून त्याला मसोबाचं रूप देण्यात आलं, मग अशा वेळी सुरक्षा रक्षक काय करत होते की सुरक्षा रक्षक देखील त्याच्यामध्ये सामील होते अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। मात्र एका मुलाला, एका भीमाच्या वाघाला, एका दलित पॅंथरच्या माणसाला जर 20 ते 25 जण दगडाने, लाठी काट्याने आणि जाती वाचक शिवेगाळ करून जर मारहाण करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज हा सुरक्षित आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रमुख असणारे दीपक भाई केदार यांनी या विरोधामध्ये आवाज उचललेला आहे। येणाऱ्या काळामध्ये बौद्ध लेण्या या आम्ही सुरक्षित तर करणारच, मात्र ऑल इंडिया पॅंथर सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा भीमाचा वाघ आहे, दलित पॅंथर आहे, त्याच्यावरती जर कोणी अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाहीत, जशात तसं उत्तर आम्ही देण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारची घोषवाक्य दीपक भाई केदार यांनी केलेली आहे।